नमस्कार मंडळी, मी गणेश कोइलबट तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण कोंबडी अंड्यावरती मांडली होती आणि आता त्या कोंबडी अंड्यावरती मांडून 21 दिवस कंप्लीट झाले। आता पिल्लांचा चिवचिवाट वगैरे ऐकायला मिळतोय आणि तो चिवचिवाट सुखद आहे मित्रांनो माझ्यासाठी तरी, आणि मी खूप खुश आहे का तर आता आपल्याकडे पिल्ले वगैरे निघालेले आहेत आणि आपली 21 दिवसाची प्रतीक्षा जी होती आपली संपलेली आहे मित्रांनो। तर आपल्याकडे आता छान छान अशी पिल्ले निघालेले आहेत, तर बघूया मित्रांनो आज आता सकाळ झालेली आहे आणि किती पिल्ले निघाले आहेत काय नाही ते आपण चेक करणार आहोत। तर चला मित्रांनो आता आपण पाहूया किती पिल्ले निघाले आहेत आणि कसे कसे निघालेले आहेत। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले या टोपलीखाली पिल्ले कोंबडी मांडली होती अंड्यावरती आणि आता आपण हे कोंबडी काढतोय। अरे बापरे, पिल्ले बघा मित्रांनो कसे आहेत आणि किती मस्त बसलेले आहेत। मस्तच एक नंबर पिल्ले निघालेले आहेत आणि खूपच भारी आहेत। खूप खुश आहे मित्रांनो का तर मला कोंबडीचे पिल्ले खूप आवडतात का तर दिसायला खूप क्यूट असतात आणि गोंडस असे रंगबिरंगी पिल्ले असतात मित्रांनो, आणि पिल्ले तर खूपच निघालेले आहेत असं वाटतंय। तर आता एकदा आपण कोंबडी उचलून बघूया किती निघालेले आहेत पिल्ले। अरे बापरे, बघा मित्रांनो पिल्ले किती निघालेले आहेत आणि जवळजवळ सगळ्याच अंड्यामधून पिल्ले निघालेले आहेत असं वाटतंय पाहिल्यानंतर। पिल्ले बघा कसे निघाले आहेत मित्रांनो, खूपच सुंदर सुंदर पिल्ले आहेत आणि हे पिल्लू बघा किती मस्त आहे, चिवचिव करत आहे भरपूर, चिवचिव करत आहे मस्त पैकी, खूपच मस्त पिल्लू आहे मित्रांनो। तर आपण हे जे अंड्याचे खवले आहेत मित्रांनो ते अगोदर आपण बाहेर काढूया। जवळजवळ सगळ्या अंड्यामधून निघाले आहेत, एक अंड राहिलंय बहुतेक पिल्लू निघण्यासाठी, एकच अंड राहिलेलं आहे मित्रांनो, तेही आता निघायच्या मार्गावरतीच आहे मित्रांनो। मित्रांनो बघूया आपण आता किती पिल्ले निघालेले आहेत, हे एक, हे दोन, हे तीन, हे चार, हे पाच, हे सहा, हे सात, हे आठ, हे नऊ, हे दहा, हे अकरा, हे बारा, तेरा। मित्रांनो आपल्याकडे 13 पिल्ले निघालेले आहेत, सुंदर सुंदर पिल्ले आपल्याकडे निघालेले आहेत मित्रांनो, छान छान पिल्ले आपल्याकडे झालेले आहेत, 13 पिल्ले झालेले आहेत मित्रांनो आणि एक अंडा आपल्याकडे राहिलेला आहे आणि या अंड्यातून पण पिल्लू निघणारच आहे। पिल्लू बघा कसं आहे मित्रांनो, हे संध्याकाळीच निघालं होतं 12-12:30 वाजताच रात्री निघालेलं होतं पिल्लू हे, आणि बघा की कसं पिल्लू आहे, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे पण खूपच भारी आहे मित्रांनो, एक नंबर आहे, अप्रतिम असे पिल्ले निघालेले आहेत आणि हे सगळे पिल्ले आपल्या घरच्या अंड्यांमधून निघालेले आहेत मित्रांनो, कसलं भारी पिल्लू आहे बघा मित्रांनो। हे पिल्लू बघा कसं आहे, गोल्डन कलर आहे त्याचा थोडासा आणि वरती पट्ट्या आहेत मित्रांनो, किती सुंदर असं पिल्लू आहे बघा। कोंबडीचे पिल्ले खूप अट्रॅक्टिव्ह असतात मित्रांनो, खूपच म्हणजे खूपच अट्रॅक्टिव्ह असतात आणि मला खूप आवडतात का तर खूप कलरफुल असतात आणि यांचा चिवचिवाट वगैरे आणि दिसायला तर एवढं सुंदर असतात, गोंडस गोंडस पिल्लं असतं मित्रांनो, कसं आहेत मित्रांनो उन्हामध्ये असल्यामुळं किती सुंदर असं मस्त पिल्लू झाले मित्रांनो, पूर्ण काळ्या कलरचा एक कोळी पिल्ले आहेत त्यांना ऊन सहन होत नाही मित्रांनो। तर मित्रांनो आता कोंबडीला ठेवलं आहे आणि एक एक पिल्ले आता कोंबडीच्या खाली जात आहेत, हे एक अंडं राहिलेलं आहे मित्रांनो आणि ह्या अंड्यामध्ये पण पिल्लू भरपूर मोठा आहे, त्या पिल्ल्याला थोडंसं बाहेर यायला आपण थोडंसं मदत करणार आहोत मित्रांनो। हे अंडं आहे आणि त्यामध्ये हे पण पिल्लू झालेलं आहे पण त्याला थोडीशी सपोर्टची गरज आहे मित्रांनो आपल्या, ते स्वतः तणाव पण देत आहे आणि निघायचा प्रयत्न करत आहे पण त्याला थोडंसं मी मदत करणार आहे। पोटाखाली पिल्ले कसं घेऊन बसलेले आहे आणि त्यांना उब देत आहे आणि हे पिल्लं पण बघा किती मस्त बसलेले आहेत आणि मी ज्यावेळेस बाहेर काढलं होतं त्यावेळेस चिवचिवाट त्यांचा चालू होता मित्रांनो, तर असे नाजूक नाजूक पिल्लं आहेत आपल्याकडं। हे कोंबडीवरतीच गेले, ह्याला थोडंसं सपोर्टची गरज आहे का तर ते मध्ये दाटेल या भीतीने मी त्याला हे करतोय, दाटून ये अंड्यामध्ये आणि तसंच मरू नये म्हणून त्याला थोडंसं मी मदत करतोय त्याला बाहेर येण्यासाठी आणि हे थोड्या वेळात बाहेर येईलच। कोंबडीच्या खाली ओब शेकत आणि थोडंसं बाहेर मान काढून बसलेले आणि बिनधास्त आहेत मित्रांनो, त्यांच्या खाली एकदम बिनधास्त आहेत, सुरक्षित त्यांना तिथं खूप सुरक्षित असं वाटत आहे। ह्याला थोडंसं आपण मदत करूया आणखीन, हे बघा याचा आवाज ऐकून कोंबडी कसं काही करत आहे, कावऱ्याबर होत आहे, हिचं खूप स्ट्रगल आहे। 21 दिवस तिनं कंटिन्यू अंड्यावरती बसली होती आणि तिला 15 मिनिटासाठी बाहेर सोडायचो मी
आणि ती पटकन लगेच दाणे खायची, पाणी प्यायची आणि लगेच अंड्यावरती येऊन बसायची. मित्रांनो खूप तिनं स्ट्रगल केलं आहे पिल्ले काढण्यासाठी सुद्धा. 21 दिवस कंटिन्यू ती अंड्यावरती बसून उब दिलेली आहे त्या अंड्यांना. आणि मग शेवटी हा तुमच्यासमोर रिझल्ट आहे मित्रांनो. आणि हे अंड्याचे वरचे खपरे आहेत, त्याच्यातून पिल्ले अलगद निघालेले आहेत आणि हे खपरे जशाच तसे आहेत मित्रांनो. आता शेवटी हे एक आहे, कसं करत आहे हे पण आता निघेलच थोड्या वेळामध्ये. त्याला थोडस मदत करतो. हा हे बघा मित्रांनो, पिल्लू निघालेलं आहे. आणि कोंबडी कशी करत आहे बघा, त्याला आत घेण्यासाठी. आणि हे अंडही मोठं होतं त्यामुळे पिल्लूही मोठंच आहे. आणि हे पिल्लू आपल्यासमोर लाईव निघालेलं आहे मित्रांनो. हे पिल्लू दिसायलाही खूप मोठा आहे, पण आता ह्याला या पिल्ल्याला कोंबडीच्या उभेची गरज आहे मित्रांनो. तर आता या पिल्ल्याला उचलून मी कोंबडीच्या खाली ठेवतो, का तर ती उब देईल आणि मग नंतर ह्याचे केस वगैरे सगळे मोकळे होतील. का तर हे ओले आहेत आणि हे आता आपण कोंबडीच्या खाली ठेवतो मित्रांनो. हे बघा कोंबडीच्या खाली ठेवले आणि ते आता आत जात आहे, आत जाऊन कोंबडीची उब घेते. हे बघा कसं करत आहे, खूपच गोंडस पिल्ले निघाले आहेत मित्रांनो. अपेक्षेपेक्षा छान पिल्ले निघालेले आहेत. आणि हे पिल्लू मला खूप आवडले. हे बघा कसलं आहे, खूपच सुंदर आहे मित्रांनो. खूप म्हणजे खूपच सेम त्याच्या आईवरती गेलेलं आहे. सेम म्हणजे सेम बघतच सगळे पिल्ले आपले निघाले आहेत. एक एक अंड थोडंसं खराब झालेलं होतं, का तर त्याला प्रॉपर हीट भेटली नसेल किंवा ते सुरुवातीलाच फर्टाईल नसेल. त्यामुळं एक अंड्यातून पिल्ले निघाले नाहीत. आपण 15 अंडे ठेवले होते, 16 अंडे ठेवले होते, एक अंड कोंबडीनं फोडलं मित्रांनो. ही कोंबडी थोडीशी आगाव आहे, शिस्तबाज नाही थोडीशी, पण पिल्ले व्यवस्थित काढते म्हणून हिला ठेवले. कोंबडी आणखीन थोडा वेळ पिल्ल्यांना उब देईल आणि नंतर मग आपण ह्यांना बाहेर खाण्यासाठी सोडूया मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या कोंबडीने 14 पिल्ले दिलेले आहेत. आपण 16 अंडे ठेवले होते कोंबडीच्या खाली, तर त्यातलं एक अंड कोंबडीनं स्वतःच फोडलं होतं आणि एक अंड नॉन फर्टाईल होतं सुरुवातीलाच. कॅन्डलिंग केल्यानंतर आपण ते कळलं होतं की हे ना अंड नॉन फर्टाईल आहे म्हणून, त्यामुळे ते अंडे काढून ठेवलं होतं. तर 14 अंडे कोंबडीच्या खाली आपण ठेवलं होतं मित्रांनो. आणि 14 पैकी 14 अंड्यांमधून आपल्याला पिल्लं मिळालेले आहेत मित्रांनो. आणि मी खूप खुश आहे, का तर आपल्याकडं आता रंगीबेरंगी आणि कलरफुल गोंडस अशी सुंदर पिल्लं निघालेले आहेत मित्रांनो. त्यांच्यावर ते बघता क्षणी त्यांच्यावर प्रेम होईल अशी खूप छान असे पिल्ले निघालेले आहेत. त्याबद्दल कोंबडीचे आभार, का तर खूप छान पिल्ले दिले आहेत मित्रांनो. सगळे पिल्ले अंड्यांमधून बाहेर तर निघालेलेच आहेत. त्यांना प्रॉपर हीट मिळावी आणि त्यांची रोगप्रतिकार शक्ती वगैरे वाढावी ह्या दृष्टीनं मी त्यांना कोंबडीच्या खालीच ठेवलं होतं. इतका वेळ त्यांना बाहेर काढलं नव्हतं. पण आता मित्रांनो त्यांना काहीतरी खाऊ घालायला पाहिजे, त्यांना काहीतरी आता खायला द्यायला पाहिजे आणि पाणी वगैरे पाजवलं पाहिजे. तर चला आता आपल्याला पाणी वगैरे त्यांना पाजवायचं आणि त्यांना थोडंसं खायला पण घालायचं आहे. हा गुळ आहे मित्रांनो, हा थोडासा गुळ घेतलेला आहे इथं आणि हे तांदूळ घेतलेले आहेत. सुरुवातीला ज्यावेळेस पिल्लं वगैरे निघतात मित्रांनो त्यावेळेस त्यांना पहिल्यांदा गुळाचं पाणी पाजवलं जातं, का तर त्यामुळं त्यांचा स्ट्रेस कमी होतो मित्रांनो आणि त्यांचं पोट साफ होतं. त्यांना गरम असतो त्यामुळे त्यांना ऊर्जाही मिळते मित्रांनो. त्यामुळं गुळाचं पाणी पाजवलं जातं. सुरुवातीला पिल्लं पाणी पित नाहीत मित्रांनो, का तर त्यांना ते नवीन असतात त्यामुळे त्यांची चोच पाण्यामध्ये बुडवायची असते. आता कोंबडी पिलेलं आहे, कोंबडीनं पाणी पिलेलं आहे गुळाचं आहे, हे तिचाही स्ट्रेस कमी होईल. कोंबडी जसं करेल मित्रांनो तसंच हे पिल्लं करत असतात, तिचं अनुकरण करत असतात. त्यामुळं आता कोंबडी तर बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवेल, खायचं कसं, प्यायचं कसं, हे सगळं शिकवेलच. आपण फक्त त्यांची चोच ती पाण्यामध्ये बुडवायची आणि बाहेर सोडायची त्यांना. हे आहे सगळ्यात शेवटचं पिल्लू मित्रांनो, का तर हे व्यवस्थित आणखीन सुकलेलं नाही आणि पिल्लू खूप मोठं होतं. आणि हे बघा आता थोडंसं सुकलेलं आहे आणि आणखी इथं खूप थोडंसं राहिलेलंच आहे सुकायचं. हे सगळ्यात मोठं पिल्लू आहे पण सगळ्यात शेवटी निघालेलं आहे. आकाराने पण खूप मोठा आहे आणि दिसायला पण खूप सुंदर आहे. आत्ताच थोडीशी त्याची चोच पाण्यामध्ये बुडवले. खूप मस्त पिल्लू आहे मित्रांनो, सुंदर असं पिल्लू झालेलं आपल्याकडं.
सगळे पिल्ले गावरान आहेत मित्रांनो, हे काही असं कुठल्या वेगळ्या जातीचं नाही, सगळे पिल्ले आपल्या गावरान कोंबडीचेच आहेत, कुठलंच डीपी क्रॉस वगैरे कावेरी अशा कोणत्याच वेगवेगळ्या जातीचे असे पिल्ले नाहीत। हे पिल्लू बघा कसं आहे मित्रांनो। आणि आता थोडंसं बाहेर आपण त्यांना थोडंसं तांदूळ पण टाकूया, हे जे तांदूळ दिसत आहेत हे तांदूळ टाकूया, म्हणजे कोंबडी खाईल आणि पिल्ला नाही शिकवेल। या तर मित्रांनो, आता इथून पिल्लांची ट्रेनिंग सुरू झालेली आहे का, तर कोंबडी त्यांना शिकवते की हे खायचं असतं म्हणून, आणि ती जसं करेल तसं अनुकरण पिल्लं करत असतात मित्रांनो। कोंबडीला काल सोडलं होतं खायला, तर ही 14 पिल्लं आहेत मित्रांनो कोंबडीची आपल्या, आणि आपली कोंबडी तर बघा मित्रांनो किती रंगीबेरंगी आणि मस्त मस्त अशी पिल्लं निघालेली आहेत, आणि ही सगळी पिल्लं आपल्या घरच्या अंड्यांमधून निघाली आहेत कोंबडींच्या। हे सगळ्यात शेवटी निघालेलं आहे, सगळ्यात मोठं पिल्लू आहे, पाय वगैरे बघा कसा मोठा दिसत आहे त्याचा। एक एक दाना कसं वेचून खात आहे छोटा छोटासा तांदळाचा। हे दोन काळे निघाले आहेत ब्लॅक ब्युटी। मित्रांनो आता पिल्लं निघालेले आहेत, आणि छान छान अशी गोंडस पिल्लं आपल्याला भेटलेले आहेत, आणि आता खायलाही दिलंय, कुळपाणी दिलंय मित्रांनो, आणि ते मस्तपैकी खात आहेत, आणि कोंबडी त्यांना शिकवत आहे कसं खायचं काय नाही, ते सगळ्या गोष्टी कोंबडी त्यांना शिकवत। भाग एक मध्ये आपण कोंबडी अंड्यावरती मांडलेलं दाखवलेलं आहे, भाग दोन मध्ये त्या अंड्यांमधून पिल्ल्यांची ग्रोथ वगैरे दाखवलेली आहे, अंड्यांमधून अंड्यांची कॅन्डलिंग वगैरे केलेली आहे मित्रांनो, आणि त्यामध्ये फर्टाईल अंडे नॉन फर्टाईल अंडे हे आपण चेक केलेलं आहे। भाग तीन मध्ये मित्रांनो कोंबडीचे पिल्ल वगैरे निघालेले आपण इथं दाखवलेले आहेत। तर याचबरोबर मित्रांनो हा तिसराही भाग इथे संपतो, आणि ही जी सिरीज चालू होती म्हणजे अंड्यातून पिल्ले वगैरे निघण्याची, तर ही सिरीज इथे संपते मित्रांनो। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा मित्रांनो, आणि माझ्या कोंबडींची पिल्लंही तुम्हाला कशी वाटली तेही नक्की सांगा मित्रांनो, मला तर खूप आवडली, तुम्हालाही कशी वाटली ते नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, नक्की सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।